मित्रांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट 2 यातला थर्ड क्वेश्चन, राइट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. इथे 1, 2, 4 आणि 5 अशा चारही गणितांमध्ये सिंपल डिव्हिजन करायचे, साधा भागाकार. ठीक आहे, आता भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर पॉइंट मध्ये येईल, ते पॉइंट मधलं उत्तर इथे लिहायचं. फरक फक्त एवढंच आहे की इथे मायनस आहे म्हणून आपला आन्सर काढून झालं की मग मायनस साईन त्याला लावून टाकायचं. म्हणजे समजा आपण जसं नेहमी 5 ला 7 ने भाग देतो, तसा 5 ला 7 ने भाग द्यायचा आणि तुमचं जे काही उत्तर येईल त्या उत्तराला निगेटिव्ह साईन द्यायचं. पहिलं, दुसरं, चौथं आणि पाचवं असे चारही गणित याच पद्धतीने करायचे. तर मी तुम्हाला चौथं गणित करून दाखवते. ठीक आहे, काय म्हटलंय बघा. चौथ्या गणितामध्ये 121/13 म्हणजे 121 ला 13 ने भाग द्यायचे. 13 एक 13, 13 2 26, 13 3 39, 13 54, 13 5 65, 13 6 78, 13 91, 13 8 104, 13 9 117. इथे 117 लिहिले, वजा केले, उत्तर आलं 4. 13 3 39 उरला 1, 13 0 0 उरले 10. जेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या मनाने शून्य घेतो त्यावेळेला पॉइंट टाकायचा, मग पुन्हा शून्य घेतला की पॉइंट टाकायची गरज नाही. मग 13 7 91, मग 9 उरले, मग 13 6 78. ओके, मग 12 उरले, मग परत एकदा 13 7 91, 13 8 104, 13 9 117, 13 9 117 उरले 3. तर आपण याच उत्तर 9.30769 असं लिहू शकतो. आपण जिथपर्यंत काढू शकतो साधारणपणे डेसिमल पॉइंटच्या नंतर 2 घरांपर्यंत उत्तर काढायचं, फार 3 घरांपर्यंत, 3 डेसिमल प्लेसेस. इथे मी तुम्हाला 5 डेसिमल प्लेसेस पर्यंत काढून दाखवलेलं आहे. हे झालं 1. याच पद्धतीने तुम्हाला या चौघांचा भागाकार स्वतः करून बघायचे, 3 गणित तुम्हाला स्वतः सोडवायचे. आता हा जो तिसरा प्रश्न आहे तो घेणार आहे, बघा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.